मी म्हटलं की मुख्यमंत्री हा आमचा म्हणजे महायुतीचाच होईल. आपण एक मला क्लिअर करू द्या, महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. मी असं म्हटलं नाही जे तुम्ही म्हणतायत ते. म्हणजे आमच्यामध्ये भानगडी अजून लावू नका. काही अपक्ष पॉवरफुलसुद्धा आहेत, काही ठिकाणी निवडण्याची शक्यता आहे, पण कितीतील त्या सांगता येत नाही. पण निश्चित बहुमत, स्पष्ट बहुमत हे महायुतीचं ज्या ठिकाणी येणार आहे. आता विषय आहे मराठा आरक्षणाचा, आणि आता ते सगळे राजकीय जसा सगळे एकत्रीकरण करायला बसले आहेत, आता राजकीय एकदम मोठ्या घोड्यावरचे स्वार व्हायला बघतायत. मूळ त्यांचा जो हेतू होता, जो उद्देश आहे, तो बाजूला सोडून मला वाटतं ते आता सगळं त्यांचं काम भरकटल्यासारखं होतं आहे. यावेळी आता मी वेळोवेळी म्हटलेलं आहे, हे जाणीवपूर्वक चाललेलं आहे. सरकार तीन पक्षांचं आहे, आमचे लीडर, आमचे प्रमुख, आमचे सेनापती हे एकनाथ शिंदे आहेत, ते त्यांच्याबद्दल कधीच बोलत नाहीत. अजितदादा आहेत, त्यांच्याबद्दल काही बोलत नाही. आणि मागच्या 5 वर्षात मुख्यमंत्री असतं त्या देवेंद्रने तुम्हाला आरक्षण दिलं, बस तेच तुमचे दुश्मन आहेत, तेच तुमचे शत्रू आहेत, हाच माणूस घाती घातपाती आहे हे म्हणणं कितपत योग्य आहे. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. आपल्यावर भाजप नेते गिरीश महाजन तसंच ग्रामविकास मंत्री आहेत. निवडणुकीसंदर्भात आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रात जे सध्या वातावरण निवडणुकीत झाले त्या संदर्भात चर्चा करायला गिरीश महाजन आहेत. व माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की आता फॉर्म अर्ज भरले गेले, भाजपने सर्वाधिक जागा दिलेल्या आहेत, दिवाळीचे फटाके फुटलेले आहेत, म्हणजे विजयाचा फटाका, मोठा बॉम्ब 23 आपल्या थ्रूपर्यंत दावे केले जातात, काय राहणार आहे? निश्चित यावेळेला माहितीचं सरकार राज्यामध्ये ठेवणार आहे. आणि मी सांगितलं की 2014 आम्हाला बहुमत होतं, 2019 बहुमत होतं, पण त्याहीपेक्षा अधिक बहुमत किंवा स्पष्ट बहुमत या ठिकाणी महायुतीला यावेळेला मिळणार आहे. कारण इतक्या गरीब कल्याणाच्या योजना केंद्र सरकारने असतील, राज्य सरकारने या ठिकाणी आणलेल्या आहेत. किती योजना सांगू तुम्हाला? मी 100 योजना सांगू शकतो आता. पण इतक्या लोकांच्या हिताच्या, गरीबाच्या कल्याणाच्या योजना सरकारने या ठिकाणी आणल्यामुळे लोकांचा विश्वास आता महायुतीवर ज्या ठिकाणी आहे, 100% महायुतीवर आहे. आणि कोणाला काही म्हणू द्या, काही बोलू द्या, पण सरकार हे महायुतीचं या ठिकाणी येईल, मुख्यमंत्री हा आमचाच होईल. हो, मुख्यमंत्री तुमचाच होणार आहे. आत्ताच राज ठाकरेंनी पण एक वक्तव्य केलं एका याला की मुख्यमंत्री भाजपचाच होणार आहे, कारण महायुती प्रचार करणार आहे, म्हणजे एकत्र होणार आहे. पण त्यांनी असं म्हटलं आहे की मुख्यमंत्री भाजपचा होणार आहे आणि 29 मनसेचा होणार आहे मुख्यमंत्री. मी म्हटलं की मुख्यमंत्री हा आमचा म्हणजे महायुतीचाच होईल. आपण एक मला क्लिअर करू द्या, महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. मी असं म्हटलं नाही जे तुम्ही म्हणतायत ते. म्हणजे आमच्यामध्ये भानगडी अजून लावू नका. पण निश्चित निवडणुकीच्या निकालानंतर त्या ठिकाणी तिन्ही पक्ष बसतील, नेते बसतील, आमचे हायकमांड येईल, त्या ठिकाणी निर्णय घेतील. पण 100% यावेळेला महायुतीचाच मुख्यमंत्री या राज्यामध्ये असेल, आमचं सरकार असेल. आणि या सगळ्या ज्या गरीब कल्याणच्या योजना चाललेल्या आहेत, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, मुलींसाठी, या सगळ्या योजना आपल्याला पुढे न्यायच्या आहेत. पुढे यापेक्षा अधिक चांगल्या योजना त्या जनतेसाठी आणायच्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सरकार येणं हे क्रमप्राप्त आहे, आवश्यक आहे. आणि लोकांना तर हे पटलेलं आहे, विशेष करून आमच्या लाडक्या बहिणींनाही पटलेलं आहे. त्यामुळे सरकार आमचं येईल स्पष्ट बहुमत याबद्दल कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही. हो, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की ह्या संपूर्ण आता ह्या विधानसभा जसं 14 झाली होती, जसं आता 24 ही निवडणूक खूप महत्त्वाची होती. या ठिकाणी अनेक आघाड्या ज्या आहेत त्यामध्ये अनेक अपक्ष बंडखोरी केलेली आहे, त्याचा थेट परिणाम मतदारांना होऊ शकतो, कारण कन्फ्यूजसुद्धा हे मतदार आहेत. ते मला वाटतं अगदी तुरळक ठिकाणी काही अपक्ष उभे राहतील, बंडखोर राहतील. अपक्ष तर काय, असं दोनच लोक उभे आहेत असं कधी होत नाही, आघाडीचे आणि युतीचे आहेत. प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीमध्ये, मग ती ग्रामपंचायत घ्या, पंचायतसभेची, जिल्हा परिषद जे घ्या, विधानसभा घ्या, लोकसभा घ्या, फॉर्म भरणारे औषधी असतातच त्याच्यामध्ये. आणि शेवटी तर लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, बाबासाहेबांच्या घटनेने दिलेला अधिकार आहे, त्यात औषधीपेक्षा कोणी फॉर्म भरू शकतो, कोणी भरू शकतो. त्यामुळे तो विषय नाही आहे की ते अपक्ष इतके राहिले तितके राहिले म्हणून. पण काही अपक्ष पॉवरफुलसुद्धा आहेत, काही ठिकाणी निवडण्याची शक्यता आहे, पण कितीतील त्या सांगता येत नाही. पण निश्चित बहुमत, स्पष्ट बहुमत हे माहितीचं ज्या ठिकाणी येणार आहे. बऱ्याच ठिकाणी काही बंडखोर उमेदवार आहेत, भाजपचे जे काही बंडखोर उभे आहेत किंवा अपक्ष म्हणून उभे आहेत, त्यांची ताकद खूप चांगली आहे म्हणून कदाचित हे सरकार स्थापनेला खूप मोठी मदत होऊ शकते, असं सुद्धा राजकीय विश्लेषकांचं मत आहे. आम्ही आमचं ठरलेलं आहे, आमच्याकडे वर्तूनही हायकमांडकडून सूचना आहेत, दिल्लीहूनही सूचना आहेत, वारंवार दिवसभरात फोनही चाललेले आहेत.
की जे जे आपले बंडखोर आहेत त्यांनी सगळ्या ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे. परवा 4 तारीख आहे, शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा, आणि ते मागे घ्यावेत असं अगदी निक्षून सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे आमच्यामध्ये कोणी त्याला कोणी सपोर्ट केलेला आहे, कोणी त्याचा पाठिरा का आहे असं अजिबात आमच्या पक्षामध्ये नाही. आणि आमचा प्रयत्न हाच चाललेला आहे आणि शेवटपर्यंत तोच राहील की आमचे जे जे बंडखोर आहेत, जे पदाधिकारी आहेत किंवा माजी आमदार आहेत किंवा ज्यांना तिकीट मिळाली, मोठे लोक पण आहेत त्याच्यामध्ये, चांगले जनादार त्यांना आहे, पण त्यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा हाच आमचा प्रयत्न आहे आणि तो राहील. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यांनी असं म्हटलं की सरकार म्हणजे ह्यावेळेस लोक कंटाळलेले आहेत. महाविकास आघाडीला लोकांच्या आम्ही नजरेत बघतो की महाविकास आघाडीला सरकार कौल देतील असं त्यांनी एक दावा केला आहे. पण ते काय सांगतील, तसं म्हणतील का की महायुती निवडून येणार आहे, मला तर आमचं काही खरं दिसत नाही, असं कोणी म्हणणार नाही. ते तर शरद पवार आहेत, शरद पवार आहेत. मग मला असं वाटतं की प्रत्येकजण हाच दावा करतो, म्हणत असतो, पण निश्चित आपल्यालाही कळतं, आम्हालाही कळतं, आम्हालाही 35 वर्ष राजकारण झालेले आहेत. आता शेवटी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी हे म्हणावं लागेल त्यांना, पण आज वस्तुस्थिती त्यांनाही माहीत आहे की काय म्हणून काय वस्तू काय होणार आहे म्हणून. पण त्यांचा तो सगळा टेम्पो टिकवण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा हे त्यांना बोलावं लागतं आहे. पण आतील जी गोष्ट आहे, त्यांना जी माहिती आहे ती तीच आहे की यावेळेला त्यांचं सरकार या ठिकाणी येत नाही, महायुतीचाच विजय या ठिकाणी होईल, आमचं सरकार पुन्हा या ठिकाणी येईल. अजून एक मराठा आरक्षणाचा प्रश्न होता. जरांगे पाटील यांनी आता उमेदवार उभे करायचं त्यांनी स्पष्ट घोषणा केलेली आहे, त्यांचे उमेदवार उभे राहणार आहेत. याचा थेट फायदा महायुतीला होताना दिसतोय असं सुद्धा बोलत, याकडे तुम्ही कसं बघता? मला असं काही वाटत नाही कोणाला फायदा कोणाला तोटा. त्यांचा स्वतःचा अजेंडा आहे, त्यांनी ते जे लोक ते काही ते उभे करतायत, किती करतात काय करतात ते उद्या समजेल. पण आम्हाला फायदा आहे का आघाडीला तोटा आहे हे सांगणं आज कठीण आहे, हे सांगणं आज कठीण आहे. जोपर्यंत उमेदवार कोण आहे ते समजत नाही, कुठे कुठे उमेदवारी करतात ते समजत नाही, तोपर्यंत असं म्हणणं किंवा आम्हालाच फायदा आहे आणि आघाडीला तोटा आहे महाविकास आघाडीला, हे याच्यावर माझा विश्वास नाही आणि या म्हणण्यामध्ये काही तथ्य नाही. हो, अजून एक मनोज जरांगेंनी जे मराठा मुस्लिम आणि दलित हे केलं, यामध्ये असे कार जे मौलाना जे आहेत की आता सोशल मीडियाची चर्चा आहे की जरांगे पाटील जे आहेत आरक्षण करता करता एक मुस्लिम आहे ना तुष्टीकरण, मुस्लिमांना तुष्टीकरण सुरू झालं आहे असे. हां, तर मग आता याला काय म्हणायचं आपण? आता विषय आहे मराठा आरक्षणाचा आणि आता ते सगळे राजकीयच आता सगळे एकत्रीकरण करायला बसले आहेत. आता राजकीय एकदम मोठ्या घोड्यावरचे स्वार व्हायला बघतायत, ठीक आहे, काही हरकत नाही. आता त्यांना आरक्षण पाहिजे म्हणून त्यांना असं वाटतं की सरकार माझ्या हातामध्ये पाहिजे, त्यांनी करावा प्रयत्न, कोणाला जमा करायचं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण मूळ त्यांचा जो हेतू होता, जो उद्देश आहे, तो बाजूला सोडून मला वाटतं ते आता सगळं त्यांचं काम भरकटल्यासारखं होतं आहे आणि ते मला दिसतं आहे. ते फक्त एकच फक्त सगळ्यांना बोलतात पण मात्र देवेंद्रजी फडणवीस यांना टार्गेट केलं जातं आहे, एक याकडे तुम्ही काय? नाही, यावेळी आता मी वेळोवेळी म्हटलेलं आहे, हे जाणीवपूर्वक चाललेलं आहे. सरकार 3 पक्षांचं आहे, आमचे लीडर, आमचे प्रमुख, आमचे सेनापती हे एकनाथ शिंदे आहेत, ते त्यांच्याबद्दल कधीच बोलत नाहीत. अजितदादा आहेत, त्यांच्याबद्दल काही बोलत नाही. आणि मागच्या 5 वर्षात मुख्यमंत्री असतं त्या देवेंद्रने तुम्हाला आरक्षण दिलं, बस तेच तुमचे दुश्मन आहेत, तेच तुमचे शत्रू आहेत, हाच माणूस घातपाती आहे हे म्हणणं कितपत योग्य आहे? आज तुम्हाला आरक्षण घ्यायचं आहे, तुम्ही सरकारबद्दल बोला, सरकारवर टीका टिप्पणी करा. मुख्यमंत्री या ठिकाणी राज्याचे आहेत, त्यांनी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे महाराजांच्या फोटोसमोर सभेमध्ये आरक्षण दिलेलं आणि आम्ही ते दिलेलं पण आहे, त्यांनी पण ते दिलेलं आहे. पण तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे पाहिजे, पण मनाप्रमाणे घेत असताना तुम्ही सरकारवर टीका केली पाहिजे. हे लोकांना कळत आहे तुम्ही काय करतात म्हणून, का कशासाठी देवेंद्र फडणवीसांना त्या ठिकाणी टार्गेट करतात, बी जे पीबद्दलच फक्त बोलतात, हे तुमचं मनामध्ये काय आहे, काय करतात तुम्ही, हे लोकांना कळत आहे. लोक इतके काही दूधखुळे नाही आहेत आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी सरकार म्हणून बोललं पाहिजे. एकटं देवेंद्र फडणवीस आणि बी जे पी हे काही आरक्षण या ठिकाणी अडवतं आहे, देत नाही, ह्या म्हणण्याला कुठेही तथ्य नाही आहे. सगळ्यांना माहीत आहे मागच्या काळात फक्त देवेंद्रजींनीच, एकमेव असा माणूस होता महाराष्ट्रात, इतके वर्ष 50-60 वर्ष शरदरावांनी राज्य केलं, त्यांनी कधी भर काढला नाही, मग काढसुद्धा काढला नाही मराठा आरक्षणाचा. त्यांना तुम्ही बोलत नाही, त्यांचं कौतुक करतात आणि आम्हाला म्हणतात देवेंद्रजी देत नाही म्हणून. म्हणजे तुमचा हेतू काय? लोकांना कळत आहे, ते न कळले आहेत की लोक खुळे नाही आहेत. हो, दा आपल्या मतदारसंघाकडून, आपल्या मतदारसंघामध्ये आपलेच सहकारी जुन आहेत, दिलीप खोडपे म्हणून आहेत, एकीकडे आपले सहकारी होते ते उमेदवारी करत आहेत,
नेमकं ह्याकडे तुम्ही कसं बघतात? चांगलं बघतोय ना मी याकडे. इथे काँग्रेस राष्ट्रवादीकडे एकही उमेदवार नव्हता, कोणी नव्हतं, उभं राहायला कोणी तयार नव्हतं, आणि त्यामुळे त्यांनी यांना गळ घातलेली आहे आणि त्यांच्या गळाला लागलेले आहेत. आता 20 तारखेला निवडणूक होईल, 23ला निकाल लागेल, त्यावेळेला आपल्याला कळेल कसा रिझल्ट येतो, काय परिणाम येतो ते आपल्याला कळेल. महायुतीला किती जागा मिळतील म्हणजे माझा शेवटचा प्रश्न आहे. खास करून जर बघितलं की सर्व्हे जर बघितला, सुरुवातीला थोडा कमी होता पण आता असं बोललं होतं की महायुतीला सर्व्हेमध्ये खास करून भाजपला सर्वाधिक जागा मिळतील. किती जागा मिळतील भाजपला आणि महायुतीला? मी सांगितलं की स्पष्ट बहुमत आणि 2014-2019 जास्त आमदार आमचे या ठिकाणी निवडून येतील. मोठं मताधिक्य आमचं या ठिकाणी असेल, मोठं मताधिक्य असेल. मी आज असं बाकीत करणार नाही इतक्या जागा तितक्या जागा, पण दोन्ही वेळेला जेवढे आमचे आमदार होते युतीचे त्यापेक्षाही जास्त आमदार यावेळेला महायुतीचे निवडून येतील. शेवटचा प्रश्न, जनरली आपण जर बघितलं की ह्या संपूर्ण याच्यामध्ये निवडणुकी आरोप प्रत्यारोपांचे फैरी जे झाले जात आहे, आता खास करून हा जर विषय असला तर माहीमचा एक विषय आला आहे. आज सदा सरकारने एक म्हटलं आहे की जर मी जर पाठिंबा जर म्हणजे माझी उमेदवार मागे जर घेतली तर त्यांची अट अशी घेतली की मनसेनेसुद्धा राज्यातले जे महायुती संदर्भातले जे उमेदवार उभे केले ते माघारी घ्यावे असं त्यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे. मला नाही माहीत त्यांनी काय इच्छा व्यक्त केली आणि त्यांच्या इच्छेवर कोण राज ठाकरे साहेब चालणार आहेत का कोण चालणार आहेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांच्या युतीचे त्यांच्या उमेदवार संदर्भामध्ये थोडं तिरण निर्माण झालेली आहे, त्यांनी आपला अर्ज ठेवलेला त्या ठिकाणी. पण सगळे इकडचे मागे घ्यावे का तिकडचे मागे घ्यावे मला नाही वाटत असं काही होईल, आणि अशा अटी त्यांनी टाकल्या पाहिजेत मला असं वाटत नाही. पण हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी काय बोलावं, काय म्हणावं, काय बोलू नये म्हणून त्यांनी ठरवावं. निश्चित हे ते गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री त्यांनी एक विश्वास व्यक्त केला आहे की ह्यावेळी 2024 महायुतीचं पूर्णपणे सरकार बसणार आहे आणि बहुमताने बसणार आहे असं त्यांनी व्यक्त केलं आहे. पाहत्रा, नेक्स्ट महाराष्ट्र.